शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। खासदार संजय पाटील आमची बिले द्या, अन्यथा फास लावून घेऊ, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा। आमच्या दारात देणेकरी येऊन बसतायत, आम्हाला तोंड लपून बसावं लागतंय, आमच्या घरी दिवाळी गेलेली नाही। संजय पाटील आमची ऊस बिले द्या, अन्यथा फास लावून घेऊ, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकरी नेते ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली तासगाव कारखान्यावर ऊस बिलासाठी आंदोलन सुरू आहे। यावेळी ऊस बिलासाठी फेरपाटे मारून मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना स्थळावरच फास लावून घेत आयुष्य संपवण्याचा इशारा दिला आहे। चला पाहूयात काय म्हणालेत शेतकरी। नाही तर आमचे 45 टन ऊस गेलेला आहे, मी स्वतः अपंग आहे, तरी आम्हाला इथं आण खायला पैसा नाही, दिवाळी नाही, आमच्या घरी काही नाही, आणि ऊसाचं बिल 1 रुपयासकट नाही, चेकवर चेक नुसतं आम्ही दाखवले आणि काही 1 रुपयाही आम्हाला मिळालं नाही अजून। आता आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही इथं जाणार नाही, इथून आम्हाला इथं नाही दिलं पैसे तर आम्ही इथे कासरा घेऊन फास लावून घेऊ शकतो आम्ही इथं। आता नाही, ज्या मोर्चामध्ये पहिले आम्ही नव्हतो, ते पहिल्या मोर्चामध्ये जे होते तासगावात काढलं भीक मागो आंदोलन, त्यात त्यांची बिलं दिली। आम्ही अर्धनग्न कणा ह्याच्यात कणा सांगलेला जे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला त्यात आम्ही होतो, पण त्यांची चेक दिली आणि त्या चेकाची फसवणूक केली। ते चेक दिलेत आणि एक त्यांच्याच अधिकाऱ्याकडे दिलं, त्यांची देखील बिल जमा झालेली नाही, ती दिलं नाही, चेक दिलं आमच्यासमोर का नाही, चेक दिलं ते दिलं का नाही त्यांच्या अधिकाऱ्यांच्यापासून, आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं की चेक बँकेला लावू नका, त्या अधिकाऱ्यांनी चेक बँकेला लावलं नाहीत, ती पण 25 तारीख दिली, ते पण त्यांनी फाईल घालवलं आहे। आता म्हणले 30 तारखे पत्र देतो, 30 तारीख पण गेली, 1 तारीख आली, तरी पण त्यांनी का नाही पैशाचा काहीच विचार केला नाही, आणि आम जवळजवळ 8-9 महिने झालं का नाही ऊसाची बिलं का नाही त्यांनी दिली नाहीत। बऱ्याचशाच का नाही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत। स्वतः मी माझी वैयक्तिक अडचण सांगतो की माझा आत्ता जाणारा 4 एकर ऊस आहे, 4 एकराची जी मशागत किंवा ज्याला काय पैसे लागतात ते आमच्याकडं नसल्यामुळं आम्ही बायकांचे दागिनं देखील का नाही सराफ काठ्याला घाणवून ठेवलेत, आणि त्याच्यावर पैसे उचलून का आम्ही 4 एकर ऊस का नाही आता तयार केला आहे। सोसायटी थक्यास गेलेत आमच्या, ह्यांनी पैसे न दिल्यामुळं सोसायटीचं पण पैसे मिळणार, बँका पण कुठले येऊन देत नाहीत, काय पाहुण्यापैकडनी जे पैसे आणले आहेत त्यांच्या पण घरात अडचण आहेत, ते पण पैशाला रोज तगादा लावा लागलेत घरात येऊन।